आपल्याला या आपल्या नेत्रामध्ये सामावून घ्यावं लागेल। आज दोन मात्तब्बर संघ या मॅच मध्ये एकमेकांसमोर उभे टाकतायत। अविनाश 11 तुते विपक्ष गोटेगर आई आई गावडी स्पोर्ट गोटेगर बी पहिले विकेट तर पाहायला मिळाले, परंतु बजावूया गोपालच्या गोलंदाजीवर। वाईट अवंत धावा मला पाहायला मिळाली एकंदरीत। स्कोरबोर्ड वर धावा इतक्या दोन धावा, खूप चांगल्या प्रकारे फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळाला तो अविनाश 11 तुते या संघाच्या गोलंदाजाकडून। पहिल्या चेंडूवर गिल्ली ऊपर दंडानीचे विकेट का पतन, इसके बाद फिर से अपना दौर जारी रखते हुए नक्की षटक बघितलं खूप चांगल्या प्रकारे सजले। हो नक्की स्ट्रेट डाइव फटका म्हणता येणार नाही, हा नक्की स्ट्रेट डाइव फटका आहे, येतो या 6 डावेसाठी षटकार। धावा येतील असा धाव संख्येत भर पडते, धाव संख्या होती आहे 1 विकेट आणि 8 धावा। पलोर आक्रमण झाले, वाईट नक्कीच थोडासा स्वैर भरकटलेला मारा पाहायला मिळाला। आक्रमण त्यानंतर थोडासा आपल्यावर प्रेशर रिलीज करतोय गोपाल। 3 चेंडू 9 धावा, एकंदरीत एक मोठा ब्लास्ट पूर्णपणे समीकरण बदलून टाकलंय। हो लेट कटचा बटका आहे, चेंडू थांबेल का पाहूया। हो येस दॅट्स अ ट्रिमिंडन बिग शॉट मॅक्झिमम षटकार। वारंवार बॅक टू बॅक मोठं मॅक्झिमम ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळालं रवीच्या बॅट मधून। धावा होतील मैदानामध्ये 20 धावा, नक्की 3 चेंडू 3 षटकार। रवी ऑन फायर होतोय, नक्कीच मैदानामध्ये धुराला उडून टाकतोय रवी। तर जाऊया पहिला आक्रमक षटक पाहायला मिळालं रवीच्या मार्फत। ओ काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतं, रवी 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 आणि नक्कीच रवीने अक्षरशः इथं पावसाचा सडाक निर्माण केलाय। नक्कीच हे मैदान आजच्या दिशेने बघितलं तर गावदेवी गोटेगर बी स्पोर्ट आज पुढच्या दिशेने प्रवास करतोय, आणि असं कोणला स्वप्नमत वाटले सुद्धा नसेल की धोनी बॅक टू पॅवेलियन आणि त्यानंतर हे वादळ घोंगावतंय मैदानामध्ये रवीचं, आणि त्या वादळामध्ये नेस्तनाबूत होतोय अविनाश 11 संघ। पहिलं षटक महागडाचं आहे, पाहूया पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय। धाव संख्या 27 27 आजच्या धावचा उच्चांक पाहायला मिळतोय। तत्पूर्वी जाऊ एक सरदार संगीत अक्षय डीजे